नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रेकॉर्डवरील तडीपार आरोपी तसेच त्याचा एक साथीदार या दोघांनाही पकडून मोबाईल तसेच जबरी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील तडीपार आरोपी गणेश विष्णू कुराडे वय वर्ष 22 राहणार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 भोलेनाथ मंदिराच्या बाजूला सिडको नाशिक, तसेच राजेश एकनाथ वाघमारे वय वर्ष 24 राहणार लेखनगर राजीवनगर झोपडपट्टी चड्डा पार्कच्या मागे इंदिरानगर नाशिक या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता बळजबरीने हिसकवलेले 3 मोबाईल तसंच गुन्ह्यात वापरलेली 4 व्हीलर कार असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले CR 253-23 Code 392-34 IPC तसेच CR 284-23 Code 392-34 IPC असे 2 गुन्हे गुन्हे शाखा युनिट 1 ने उघड केले. या आरोपींना पुढील कारवाई कामी MIDC चिंचोळी पोलीस चौकी येथे हजर करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट 2 पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या बातमीवरून MH 15 GF 1519 ही मोटरसायकल ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन येथील CR 57-23 Code 379 IPC या गुन्ह्यात हजर केली आहे. गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार 1400 शंकर काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उपनगर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 380/2016 भारतीय दंडविधान कलम 143, 147, 149, 323, 504, 506 MUPO A 135 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील हवे असलेला आरोपी सूरज उर्फ सुरेश विठ्ठल वाघमारे वय वर्ष 25 राहणार श्रमिक नगर जेल रोड नाशिक रोड या आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक.